ठीक आहे तर मी हेच सांगत होतो की निवडणुकीच्या आधीचं चित्र लोकसभेचं आणि आता लोकसभेनंतरचं चित्र हे फार बदललेलं आहे देशात तर फार बदललेलं आहेच कदाचित इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आता खासदार निवडून आलेले आहेत मला वाईट माहीत नाही तर किती वाईनचे परवाने वगैरे कुठे कुठे स्पीड ब्रेकर येतील हे मला माहीत नाही नाही पण फक्त बोलून चालणार नाही त्यांना हरवून दाखवायला लागतं आणि आता ही जी निवडणूक आपण पाहत आहोत देशात जे चित्र बदललेलं आहे ते ह्याचसाठी बदललेलं आहे कारण चार जूनचा निकाल जो होता तो आपल्या देशासाठी आपल्या संविधानासाठी आपल्या लोकशाहीसाठी तुमच्या आमच्या आवाजासाठी फार महत्त्वाचा होता चार जूनच्या आधी जे चित्र दिसत होतं देशभरात चित्र दिसत होतं ते असं होतं की जणू काही भाजप आणि खरी परिस्थिती आहे म्हणजे त्या ते जरी नंतर बोलत असतील की खोटं नॅरेटिव्ह आहे फेक नॅरेटिव्ह आहे ही सत्य परिस्थिती आहे की भाजपला आपल्या देशाचं संविधान जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेलं आहे ते बदलायचं होतं ही खरी परिस्थिती आहे आणि हे मी नाही म्हणत आहे भाजपचे पाच की सहा उमेदवार म्हणाले होते त्यावेळी लोकसभेच्या वेळी की आम्हाला चारशे पार द्या ह्यासाठीच द्या कारण त्यांना संविधान बदलायचं होतं एक भाजपचे माजी मंत्री मोठे नेते त्यांच्या पक्षातले यावेळी तिकीट नाही मिळालं त्यांनी मला सांगितलं होतं की आदित्य जर आम्हाला तीनशेहून जास्ती मिळाले तर आम्ही देशातलं जे काही अधिकार आहेत ते कमी करणार देशाचं संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही हे भाजपचे शब्द आहेत आणि संविधान का बदलायचं हो होतं संविधान एवढ्यासाठीच बदलायचं होतं कारण तुमचा आमचा आवाज मग तुम्ही कुठच्याही धर्माचे असाल कुठच्याही जातीचे असाल कुठच्याही भाषेचे असाल कुठच्याही प्रांताचे असाल हा आवाज बुलंद झालाच नाही पाहिजे हा आवाज दाबलाच गेला पाहिजे देशातून आवाज पर्याय आलाच नाही पाहिजे ह्यासाठी त्यांना संविधान बदलायचं होतं त्यांना आपलं संविधान ह्यासाठी बदलायचं होतं कारण लोकशाही म्हणजे काय तर जी आज ताकद आपल्या देशाने दाखवलेली आहे मग महाराष्ट्र असो उत्तर प्रदेश असो ज्या ह्या राज्यांनी दाखवलेली ताकद आहे की तुम्हाला जर वाटत असेल की तुमची मस्ती ह्या देशात चालेल तुम्हाला जर वाटत असेल की एकाच व्यक्तीची मन की बात ह्या देशात चालत असेल तर तसं नाही आहे देशातल्या प्रत्येक नागरिकाची मन की बात तुम्हाला ऐकायलाच लागेल ही ताकद आपल्या संविधानाने दिली आहे ती यांना बदलायची होती पण आस पा ज्यांना वाटत होतं की चार पार चार पार त्यावेळी मी खैरे साहेबांसाठी जेव्हा प्रचाराला आलो होतो त्याच्या आदल्या वर्षी देखील असेल पण प्रचाराच्या वेळी मी आपल्याला सांगितलं होतं की ह्यांचा चारशे पारचा नॅरेटिव्ह हा खोटा आहे हे दोनशे पण कशेपषे गाठतील आणि ते खरं ठरलेलं आहे दोनशे चाळीस हे कशेपशे यांनी गाठलेले आहेत मुंबईची एक सीट चोरलेली आहे अनेक अशा सीट्स कुठे कुठे चोरले आहेत ते कोर्टात आता सुरू झालंय का प्रकरण पण हे सगळं जर नष्ट केलं तर हे दोनशेला देखील पोचत नव्हते कारण तुमच्या आमच्या मनात आज जे आपल्या डोक्यावर सरकार बसवलेलं आहे केंद्रामध्ये हे कदापि आपल्या मनात नव्हतं कदाचित आपल्याला वाटलं असेल की त्यावेळी आदित्य काय बोलतोयस तू सगळे आकडे जे होते एक्झिट पोलचे सांगत होते ते तीनशे पन्नास होतील तीनशे तीस होतील काही मित्रांमध्ये देखील मी गप्पा मारत असताना काही पत्रकार मित्रांशी गप्पा मारत असताना चर्चा करत असताना मला त्यांनी पण विचारलं होतं की आदित्य तुला किती तु वाटतं काय आकडे येतील मी त्यांना सांगितलं होतं बघा महाविकास आघाडी जास्तीत जास्त आकडे येतील त्याच्यात मी आकड्यांमध्ये जात नाही पण देशभरात दोनशे वीस ते दोनशे चाळीसमध्ये राहतील मी काही ज्योतिष नाही आहे मी काही कोणाचा चेहरा वाचू शकत नाही कोणाच्या हातावरच्या ज्या काही लकीही असतात ते वाचत नाही पण मला एवढं कळत होतं की या देशात कोणीही खुश नाही आहे ना कुठचं राज्य खुश आहे ना कुठचं प्रांत खुश आहे ना कुठची भाषा खुश आहे ना कुठचं धर्माला वाटतं की आपलं काम होतं आहे ना कुठच्या जिल्ह्याला काही वाटतं आणि खास करून जर महाराष्ट्रात पाहिलं गेलं तर ना शेतकरी खुश होते आणि हेच चित्र बिहारमध्ये होतं हेच चित्र उत्तर प्रदेशमध्ये होतं हेच चित्र हरियाणामध्ये होतं ना महिलांना सुरक्षित वाटत होतं ना तरुणांना असं वाटत होतं की दहा वर्षात आपलं काही भलं झालं आहे आणि मग एकंदर सगळ्याच नागरिकांना वाटत होतं की होय आपल्या देशातलं संविधान धोक्यात आलं आणि ते खरं होतं आणि हे जी सुरुवात जी आपण संविधानाच्या रक्षणाची केली होती ती ह्या लोकसभेच्या निवडणुकीतून नाही तर आदल्याच वर्षी जेव्हा आपलं सरकार पाडलं होतं दोन हजार बावीस साली म्हणजे एक वर्षापूर्वी माझी निष्ठायात्रा सुरू झाली होती इथेच येऊन मी आपल्याला संबोधित केलं होतं इथेच येऊन आपल्याशी चर्चा केली होती आणि त्या निष्ठा यात्रेच्या दरम्यान जे जे लोक गद्दारी करून तिथे पळून गेले त्यांना काय काय आपलं मिळालं मग मा काही माझ्या मंचावर होते त्यावेळी काही पली पलीकडे पळून गेले होते काही सुरतले गेले होते काही गुवाहाटीत जाऊन भेटले कधी गोवात जाऊन टेबलांवर नाचले आणि ठीक आहे आज कदाचित त्यांची थोडेफार काळासाठी तरक्की झाली असेल कोणाला बहात्तरव्या मजल्यावर काही घर मिळालं असेल कोणाला डिफेंडर गाड्या मिळाल्या असतील काय काय कोणाला म्हणतात टोल नाके मिळालेले आहेत पण हे सगळं जरी असलं आणि ह्या पन्नास खोकेवाल्यांना सगळं काही त्यांचं आवडतं चाहतं जे काही असेल त्यांच्या मनामध्ये तो अलादींचा दिवा कसा होता थोडं गासलं की जे पाहिजे तसं तसं मुख्यमंत्री महोदयांकडे जातात हे असं थोडं केलं की, की सगळं काही मिळतं पण हे जरी त्यांच्यासाठी खरं असेल तरी तुम्ही मला सांगा गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्राला जे हवं आहे महाराष्ट्राच्या तरुणांना जे हवं आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जे हवं आहे महाराष्ट्रातल्या महिलांना जे हवं आहे हे महाराष्ट्राला मिळालं आहे का आपल्या नशिबात जे यायला पाहिजे होतं महाराष्ट्र म्हणून तुम्ही आम्ही म्हणून विचार बाजूला ठेवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून हा विचार बाजूला मनातून काढा की नेते म्हणून आपण विचार करतोय की इच्छुक म्हणून विचार करतोय की खासदार किंवा आमदार हा विचार बाजूला ठेवा पण एका महाराष्ट्राचा नागरिक म्हणून तुम्ही विचार करा की गेल्या दोन वर्षामध्ये जे जो कारभार आपल्याला अपेक्षित होता जे आपल्याला डोळ्या देखत दिसायला पाहिजे होतं जी प्रगती आपली झाली पाहिजे होती जशी या पन्नास खोक्यावाल्यांची झाली या गद्दारांची झाली ती प्रगती आपल्या महाराष्ट्र राज्याची झाली आहे का हा विचार तुम्ही केला पाहिजे कारण एक निवडणूक आता मागे गेलेली आहे आणि जसं मी सांगत होतो निष्ठा यात्रा माझी चालू होती त्यानंतर उद्धवसाहेबांनी आणि महाविकास आघाडीनी महाराष्ट्रात संविधान रक्षणाची वज्रमूठ ही सभा आपण हाती घेतली होती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील सभा झाली होती फार मोठी सभा झाली होती आणि तेच संविधान आपण वाचवण्यात जर केंद्र सरकारच्या तिथे आपण यशस्वी ठरलो असू तरी एक मोठी लढाई आता पुढची आपली येत आहे ही लढाई संपलेली नाही आहे कारण संविधान रक्षण ह्याची सुरुवात आणि गरज खरोखर जास्तीत जास्ती ह्या महाराष्ट्रात हवी आहे जे सरकार दोन वर्षापूर्वी आपलं पाडलं गेलं गद्दारांनी चाळीस चोरांनी पाडलं सरकार अलिबाबानं आपल्या डोक्यावर बसवलं हे सरकार जे आहे ते घटनाबाह्य आहे ज्या मिनिटाला कोर्टाकडून निकाल लागेल जेव्हा ला ते लागायचं तेव्हा लागेल आता काय अपेक्षा तर आहेच तारीख मिळत चाललेली आहे पण जेव्हा लागेल तेव्हा हे चाळीस चोर जेव्हा बाद होतील तेव्हा हे ठरवलं जाईल की हे सरकार घटनाबाह्य होतं आणि घटनाबाह्याचा अर्थ हाच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे ते संविधानाने बाजूला ठेवलेलं आहे पण लोकसभेची निवडणूक ही लोकशाहीची होती जे लोकशाही आता महाराष्ट्रातून तर बाजूलाच काढलेली आहे गेले दोन वर्ष तुम्ही मला सांगा तुम्ही कधी नगरसेवक दोन वर्षात पाहिलाय का कोणी नाही कारण निवडणूकच झाल्या नाही आहेत चार वर्ष पण चार, वर्षा। चार वर्षा। वर्षांमध्ये पहिली दोन वर्ष कोविडची होती त्यानंतर निवडणूक लागायला पाहिजे होतं प्रशासक लागलेले आहेत त्यानंतर कुठेही महापौरची निवडणूक नाही कुठच्याही कमिटीची निवडणूक नाही तसंच नुसतं छत्रपती संभाजीनगर ना नाही तर मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल नागपूर असेल नाशिक असेल कोल्हापूर सोलापूर वसई विरार पनवेल कुठेही जर पाहिलं तर महापौर नाही नगरसेवक नाही कमिट्या नाही काम नाही घाबरतातच पण फक्त घाबरत नाही तर दोन गोष्टी आहेत एका बाजूला घाबरतात जनतेच्या समोर जायला पण त्यांच्या मागच्या दारातून जे कॉन्ट्रॅक्टर त्या समोरच्या दारातून मंत्र्यात घुसायला लागलेले आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरच्या समोर नतमस्तक होतात आणि मिंदे सरकार सी एम म्हणजे कॉन्ट्रॅक्टर मंत्री असं ते झालेलं आहे सगळीकडे कॉन्ट्रॅक्ट 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 सगळ्या हा काही हायवे आता नवीन हायवे म्हणजे जुना रस्ता कुठचा रिपेअर होत नाही जुने खाद्य काही बुजत नाहीत पण नवीन हायवे करायचे नवीन उड्डाणपूल करायचे नवीन भोगदे करायचे कशासाठी कोणासाठी का म्हणून आज आपण प्रश्न पाहत आहोत हा सर्वात मोठा की जसं लोकशाही मी सांगितलं तुम्हाला हो धोकेत आहे महाराष्ट्रात निवडणूक झाली नाही पुणे आणि चंद्रपूर लोकसभेची निवडणूक एक एक वर्ष दीड दीड वर्ष पोटनिवडणूक झालीच नव्हती आपल्या महानगरपालिका असतील नगरपालिका असतील अनेक निवडणुका अशा पेंडिंग ठेवल्या आहेत हेच सोडा मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये मुंबई विद्यापीठामध्ये सिनेटची निवडणूक जी असते ती पण घेण्यासाठी ह्यांना हिंमत नाही आहे असं हे मिंदे आणि भाजप प्रणित सरकार आहे पण एका बाजूला लोकशाहीसाठी आपण लढलो एका बाजूला संविधानासाठी लढलो छत्रपती संभाजीनगरमध्ये निकाल जो काही आला असेल पण आपल्याला पुन्हा एकदा तयारी करायला लागेल कारण ही लढाई सर्वात जास्ती लोकशाहीची असेल किंवा संविधानाची असेल ती महाराष्ट्रात सर्वात महत्वाची ठरणार आहे सर्वात महत्वाची ठरणार आहे आणि जशी संविधानाची ही लढाई आहे तशी आपल्या स्वाभिमानाची देखील ही लढाई आहे हे विसरू नका स्वाभिमान आपला चिरडला जात आहे आपल्या महाराष्ट्राची अस्मिता आपल्या महाराष्ट्राचा आत्मा हा चिरडला जात आहे दाबला जात आहे कारण आज तुम्ही पहा ह्या महाराष्ट्राला जी जो एक सुवर्णकाळ जो सुवर्ण संधी संधी आपण महाविकास आघाडी म्हणून आणत होतो जो सुवर्णकाळ आपण महाविकास आघाडी म्हणून ह्या महाराष्ट्राला दाखवत होतो तो सुवर्णकाळ आज गेलाय कुठे हे आज विचार करण्याची वेळ आलेली आहे महाविकास आघाडीचं आपलं सरकार असताना आपल्याला आठवत असेल अनेक वेळा मी याच छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो एक ती खाम नदीचं इथे चांगले ते एका एन जी ओ ने काम केलेलं आहे ते आता पुरस्कार मिळणार आहे त्यांना पर्यावरणाचा पुरस्कार जागतिक पुरस्कार त्या खाम नदीवर ज्यांनी काम केलं त्यांना मिळणार आहे पण त्यांना प्रशासनाची देखील आपली जोड होती तसंच रस्ते असतील मला आठवतं घोडलेच्या बापीत इथे आहात महापौर आपण असताना अंबादास जानवेजी असतील खैरे साहेब असतील मी असेल रात्री आपण साडे अकरा बारा नंतर रस्त्यांवर फिरलेलो आहे गल्ल्यांमध्ये फिरलेलो आहे आणि तेव्हाचे आपले जे म्युन्सिपल कमिशनर होते त्यांच्यासोबत आपण फिरलेलो आहे कारण आपल्या छत्रपती संभाजीनगरमधले रस्ते कसे चांगले होतील एस टी पीचं असेल कचऱ्याचा जो प्लांट होता तिथं स्वतः पण गेलो होतो अर्थात तो वास सगळा आपल्या ते सगळे विलगीकरणाच्या प्लांटला जाऊन दिवसभर तो स्वतः आपण वास घेऊन फिरलो होतो पण आपण कामं केली आणि ती कामं डोळ्यासमोर होती लोकांच्या समोर होती आणि तसंच इथे आपण ऑरिक सिटीचं जे काम केलं ते एवढं तुफान काम केलेलं होतं की नंतर मी साधारणपणे आपलं सरकार पडायच्या एक महिन्याआधी महाराष्ट्रामध्ये जे एकशे वीस वेगळ्या वेगळ्या देशांचे दूत आहेत त्याच्यातून मला वाटतं तीस की चाळीस दूतांना मी आपल्या इथे ऑरिक सिटी खास करून पाहायला पाठवली होती आणि अर्थात आपलं वेरूळ असेल आपलं हे सगळं पाय पाहायला पाठवलं होतं मी आपण पर्यटन वाढवत होतो आपण पर्यावरणावर लक्ष देत होतो आपण विकास कामं करत होतो शाश्वत विकास करत होतो जंगल वाचवत होतो आणि त्याच सोबत आपण उद्योगाला देखील आपल्या राज्यात चालना देत होतो इथे ऑरिक सिटी तर बाजूला आली पण आज तुम्ही मला सांगा ह्या ऑरिक सिटीचा बोलबाला जेवढा आपल्या काळात झाला आणि जेवढे उद्योग आपण इथे आणू शकलो गेल्या दोन वर्षामध्ये तुम्ही मला सांगा किती इथे संध्या तुम्हाला मिळ मिळाल्या आहेत तिथे स्थानिक पोरांनी आणि पोरींनी सांगावं मला मुला मुलींनी सांगावं तरुण तरुणींनी सांगावं की कि किती संध्या तुम्हाला इथे जॉबसाठी मिळालेल्या आहेत जे तुम्हाला हक्काचा तुमचा रोजगार इथेच संभाजीनगरमध्ये दे देईल दे ह्या जिल्ह्यामध्ये दे देईल असं कुठचं एक तरी नवा मोठा उद्योग आलाय का गेला जे होते ते पण निघून चाललेले आहेत जे आहेत त्यांना पळवण्याचं काम चालू आहे आणि जे येणार आहेत त्यांना रोखण्याचं काम चालू आहे कारण भाजपचं जे काही राजकारण आहे ते महाराष्ट्र विरोधी आहे महाराष्ट्र द्वेष्टे आहे आज आपण पाहतोय महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं तेव्हा उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते आणि त्याच मुख्यमंत्र्यांनी कोविडच्या काळात अर्थचक्र बंद पडलं होतं तरी देखील अर्थचक्र सुरू करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि जून हजार दोन हजार वीस पासून जून दोन हजार बावीस पर्यंत साधारणपणे साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आपण आपल्या राज्यात आणू शकलो हे आपलं महाविकास आघाडीचं हे जे काम होतं ते लोकांसमोर आहे पण तुम्ही मला सांगा जे मी जसं इथे छाठी ठोकून सांगू शकतो की एवढी गुंतवणूक आपण आणली आज आपल्या राज्याचे जे उद्योग मंत्री त्यांचे उद्योग कुठे काय चालतात जे आपल्याला ना माहिती नाहीत काही काही लोकांना माहिती असतील बरोबर आहे रस्ता दिसतो डांबर दिसत नाही तुम्हाला काय कोकणातून समजलं वाटतं पण आज तुम्ही मला सांगा ते इथे येऊन माझ्या बाजूला उभं राहून असं छाती ठोकपणे सांगू शकतील का की होय हे सगळे उद्योग आम्ही आमच्या राज्यात आणले सांगू शकतील का आपलं सरकार असताना जेवढे उद्योग आपण इथे या ऑरिक सिटीमध्ये आपण मेडिकल डिव्हाइस पार्क आणणार होतो केंद्राकडे आपण प्रस्ताव पाठवला होता आणि तो प्रस्ताव असा शंभर टक्के नीट पाठ करून पाठवला हो होता की केंद्र आपल्याला नाकारू शकतच नाही पण मेडिकल डिव्हाइस पार्क होता महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी पाठवला हो पाठवलं कुठे गुजरात बल ड्रग पार्क रोह्यामध्ये आणणार होतो ह्या मेडिकल डिव्हाइस पार्कला त्याची साथ मिळाली असती ड्रग पार्कची आता ड्रग्ज सगळीकडे दिसत आहेत गुजरातमधून ड्रग्ज राज्यांमध्ये येत आहेत पण बल ड्रग पार्क जे औषधं बनवण्याचं जे फॅक्टरी आणणार होतो आपण ती बल ड्रग पार्क गेली कुठे गुजरात असाच वेदांता फॉक्सकॉन होय मी पाठपुरावा करत होतो त्याचा माझ्यासोबत देसाई साहेब सुभाष देसाई साहेब जे इकडचे पालकमंत्री राहिलेले आहेत काम चांगलं केलेलं आहे आणि तसंच उद्योगमंत्री म्हणून त्यांनी दहा वर्ष आपल्या राज्यात काम केलं साडेसात वर्ष त्यांनी काम केलं तेच उद्योगमंत्री मला आठवतात त्यांनी वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प तळेगाव येथे येणार हे पक्क झालं होतं आपलं सरकार गेलं आणि हे वेदांता फॉक्सकॉनचं प्रकरण गेलो कुठे गुजरात एक लाख तरुण तरुणींना आपल्या राज्यामध्ये नोकऱ्या मिळाल्या असत्या ऑरिक सिटीमध्ये असेल मेडिकल डिवाईस पार्क रोह्यामध्ये ट्रक पार्क तळेगावमध्ये हे वेदांता फॉक्सकॉन असेल तिथे नागपूरजवळ एअरबस टाटा असेल सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल हे सगळं पळवतात पळवतात आणि नेतात गुजरातला काल मी पाहिलं एम पी सी बी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड माझ्याकडे देखील ते होतं मी मंत्री असताना काल धाड मारली मर्सिडीज बेन्स कंपनीवर सांगतात तिथे आम्ही काहीतरी तफावत बघितली तिथे ते कायदे कानून पाळत नव्हते आणि आज त्यांनी ते ट्विटरवरनं स्वतःचं ट्विट डिलीट केलं आहे आज मी मिंदे साहेबांना विचारत आहे आज मी या घटना बाह्य मुख्यमंत्र्यांना गद्दार मुख्यमंत्र्यांना विचारत आहे की काल जी बीनी धाड टाकली मर्सिडीज बेन्स कंपनीवर ती धाड होती की काहीतरी पाहिजे बरो बरोबर आहे बरोबर आहे विषय कळला तुम्हाला हे पहिलं स्पष्टीकरण द्या दुसरं म्हणजे जर धाड टाकली असेल काय आढळून आलं तुम्हाला काय नक्की तुम्ही दंड लावलेला आहे काय चुकत होतं मर्सिडीज बेन्स कंपनीचं हे देखील सांगा कारण त्या कंपनीने जग जाहीर सांगितलेलं आहे की आम्ही जागतिक पातळीचे स्टँडर्ड्स फॉलो करतो आम्ही एक सुद्धा चूक केलेली नाही आहे एवढी हिंमत जर त्यांच्यात असेल तर काहीतरी ते खरं करत असतील पण तरुणांनी हा विचार केला पाहिजे एका बाजूला जर्मनीची कंपनी जी महाराष्ट्रात आलेली आहे त्यांना हे गुजरातला पाठवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत तिथे कंपन्या बंद करून किंवा हप्ते घेऊन किंवा जे काही मागून मला माहित नाही खोक्याचं धोक्याचं राजकारण चालू असतं पण दुसऱ्या बाजूला आपल्याला सांगतात की जर्मनीमध्ये आपल्याला एक लाख नोकऱ्या मिळणार आहेत <laughs> इथे कोणाला जर्मन भाषा येते का जरा हात वरती करो एकाला येते वाटत तिथे <laughs> नाही म्हणजे मला मला हे कळतच नाही आपण म्हणतो की जगात जर्मनी आणि महाराष्ट्रात परभणी की देशात परभणी पण परभणीत पण पर नोकऱ्या मिळत नाही आहेत आणि त्या जर्मनीत पाठवायला लागले तो ना कोणाला जर्मन भाषा येतात येते एक दीड लाख विजा हे देऊ शकणार नाही आहेत आपल्या लोकांना आपल्या तरुण मुलामुलीने इथे एंजिनियरचे इथे जॉब्स मिळत नाहीत आणि देणार आहेत जर्मनीमध्ये दे काय विमान तुम्ही पाठवणार आहे भरून ह्या गद्दारांना असं वाटतं की गोवा गुवाहाटी सुरतला गेले तसं हे ना तिथे जायचं आहे पण असं होऊ शकत नाही आणि हाच तरुणांनी विचार केला पाहिजे की पुढची जी निवडणूक आहे ही आपल्या स्वाभिमानाची निवडणूक आहे स्वाभिमान आपलं चिरडला जात आहे आणि स्वाभिमान तोच आहे जिथे तुम्ही तुम्ही सांगू शकता हक्काने की होय ही माझी कमाई आहे मी त्या कमाईवर जगतो पण निवडणुकीच्या वेळी हे आपल्याला पटवायचा प्रयत्न करतील हे आपल्याला काहीतरी अजून देण्याचा प्रयत्न करतील हे आपल्याला विकत घेण्याचा प्रयत्न करतील हे आपल्यामध्ये चीड निर्माण करण्याचा प्रयत्न करतील हे आपल्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील तरुणीने विचार केला पाहिजे की हे ह्यांच्या पोळ्या ज्या आहेत आपल्या वादावर भाजून घेतात आपण नंतर जाणार कुठे हा तुम्ही विचार केला पाहिजे ना जर्मनीमध्ये आपण जाऊ शकत ना गुजरातमध्ये आपल्याला नोकऱ्या मिळणार आणि गुजरातशी आपलं काही भांडण नाही काही वैर नाही मला राग तेव्हाच येतो आणि कदाचित तुम्हाला वाटत असेल की अरे आदित्य हा परत आम्हाला तेच सांगतोय पण हे जे प्रकरण आहे ते थांबलेलं नाहीये की सगळं जे काही आहे ते गुजरातला पाठवलं जात आहे गुजरातचं जे हक्काचं आहे त्यांना मिळालंच पाहिजे पण माझ्या हक्काचं महाराष्ट्राच्या हक्काचं आहे जे तेव्हा तिथे पाठवतात तेव्हा मला राग येतो तिथे मी नडणार म्हणजे नडणारच आपलं सरकार ह्याचसाठी आणणं गरजेचं आहे धावपळ करून ठीक आहे जे आसामला आहे आसामला जाऊ दे काश्मीरमध्ये तिकडची गुंतवणूक तिथे जाऊ दे पण महाराष्ट्राची गुंतवणूक जी आपण धावपळ केली ज्यासाठी आपण हट्ट केला किंवा जसं सा भाजपला सांगतात बाळहट्ट केला आदित्यने ठीक आहे चला बाळ हट्ट केलं त्या माझ्या ना आजोबांचंच नाव बाळ केशव ठाकरे होतं तर बाळहट्ट चला बाळासाहेब आहेतच माझ्या नावामध्ये पण मुख्य गोष्ट हीच आहे की बाळ हट्ट असेल हट्ट असेल धावपळ असेल मेहनत असेल ज्या गोष्टीसाठी केली ती गोष्ट हीच होती की माझ्या तरुण तरुणींना माझ्या मित्रमैत्रीना इकडच्या महाराष्ट्रातल्या आपल्या युवा वर्गाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत ज्या नोकऱ्या आज मिळत नाही आहेत एम आय डी सीमध्ये नोकऱ्या मिळत नाहीत एम आय डी सी ओस पडत चाललेली आहे ज्या एम आय डी सी चांगल्या होत्या त्या बंद पडत चाललेल्या आहेत जे उद्योगपती आहेत ते मला अनेकदा भेटतात परवाकडे नाशिकला होतो आज छत्रपती संभाजीनगरमध्ये काही भेटीगाठी होत असतात आणि ते मला सांगतात की आदित्यजी आम्ही जायचं कोणाकडे एक घटना बाह्य सीएम आहेत दोन हाफ डी सी एम आहेत एकाकडे गेलं की दुसरे दोन नाराज त्यांना काही दिलं म्हणून फोन येतात आम्हाला काय देत नाही ते बोलतात साहेब आम्ही काही द्यायला आलो नाही तुमच्याकडून परवानगी घ्यायला आलो पण आज जी काही स्कीम चालू आहे एकच लाडका उद्योगपती एकच सगळं काही चालवणार सगळे एअरपोर्ट त्यांच्याकडे धारावी त्यांच्याकडे मुंबई त्यांच्या घशात आणि तसंच जर पाहिलं गेलं तर दुसऱ्या बाजूला लाडका माझा कॉन्ट्रॅक्टर ही जी योजना आहे हीच योजना चालू आहे तेही कॉन्ट्रॅक्टर कुठून आले ते तुम्ही लक्षात घ्या कारण जे काही माझ्या कानावर येतं अयोध्येमध्ये हरले वाराणसीमध्ये हरायच्या जवळपास आले होते ह्याचं कारण एकच होतं की तिकडच्या स्थानिक भूमिपुत्रांनी त्याने डावललं आणि गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरनं काम दिलं मंदिरातले पुजारी देखील आता गुजरातचे आणतात जी जुनी जुनी प्राचीन मंदिरं होती ती तोडली त्यांनी मूर्त्या तोडल्या आणि हे हिंदुत्व आपल्याला शिकवायला निघालेले आहेत पण हेच जे मी सांगतोय की आपल्याला वादांमध्ये हे गुंतवून ठेवणार आणि तुम्हाला मतदानाच्या दिवशी भलतं काहीतरी व्हॉट्सअपवर येईल त्या व्हॉट्सअपच्या युनिव्हर्सिटीवर जाऊ नका जे तुम्हाला नोकरी आहे की नाही आणि तुम्हाला नोकरी सध्या कोणाच्या काळात मिळत होत्या आणि संध्या खेचून कोणी घेतलेल्या आहेत हा विचार करून तुम्ही ज्या दिवशी मतदान होईल अर्थात मध्ये प्रचारसभा होतीलच पण आज कार्यकर्ता मेळाव्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे ही जाहीर सभा नाही आहे आणि ह्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मी तुम्हाला आज खास करून आवर्जून सांगतो की हा निरोप तुम्ही स्थानिक तिकडच्या तरुणांना आणि तरुणींना दिला पाहिजे प्रायव्हेट उद्योगात तुम्ह कुठेही स्थान नसताना आपण सहसा जात असतो मग पब्लिक सर्व्हिसमध्ये मागच्या आठवड्याच्या बातम्या किती लोकांनी वाचल्यात एम पी एस सीचा जो काही सगळा गोल्ड झालेला आहे वाचला ना तुम्ही परत परत मला वाटतं इकडून आपल्या मराठवाड्यातून तर अनेक मुलं जातात पुण्यामध्ये एम पी एस सीच्या परीक्षा द्यायला आणि ट्यूशन घ्यायला किती वेळा आंदोलनं करायची बावीसमध्ये तेवीसमध्ये चोवीसमध्ये बरं किती किरकोळ तो विषय हो की आय बी पी एसची एक परीक्षा आणि एम पी एस सीची एक परीक्षा एकाच दिवशी आली ठीक आहे पत्रव्यवहार केला असेल तर तारखा बदला पण हा आडमुठीपणा जो आहे एम पी एस की आम्ही तारीख बदलणारच नाही काय करता तुम्ही म्हणजे काय देशाची निवडणूक चालवते की की आम्ही तारीख बदलणार नाही की मोठी गोष्टी वर्ल्ड कपची फायनल आहे की आम्ही तारीख बदलणार नाही ठीक आहे मी समजू शकतो क्रिकेट आणि टेनिसची वर्ल्ड कप दोघांची एका दिवशीत पण या स्पर्धा परीक्षात ह्या तरुण तरुणींच्या भवितव्याबद्दल आहे तुम्ही खेळू नका त्याच्याशी किती वेळा तुम्ही आंदोलन करायला लावणार किती वेळ दिवस आम्हाला तुम्ही रस्त्यावर बसायला लावणार आणि मग हे सगळा घोळ घालून जेव्हा परीक्षा आपण उत्तीर्ण होतो पास होतो त्याच्यानंतर कोण ना कोणा फोन करायला लागतो खोके द्यायला लागतात खोकेने तर अजून काही छोटा एनव्हलप द्यायला लागतात पाकिटं द्यायला लागतात पोस्टिंगसाठी बदली पोस्टिंगसाठी महाराष्ट्रामध्ये खोके पाकिट वगैरे हे जे सुरू झालेलं आहे कल्चर ही संस्कृती कधीही आपल्या राज्याची नव्हती ती आज दुर्दैवाने आपल्या राज्यात सुरू झालेली आहे पोलिसांचाच विषय घेतला तर किती कठीण विषय झालेला आहे साडेसतरा हजार पदांची भरती होती कॉन्स्टेबलची मुंबईत आले किती मुलं तिथे अठरा लाख मुलं साहेब विचार करा अठरा लाख मुलं मुंबईत आले आणि बिचाऱ्यांना काही व्यवस्था केली नव्हती सरकारनी त्यांना जोगेश्वरी पुलाखालती मरीन ड्रायव्हर वगैरे झोपायला लागलं भर पावसात झोपायला लागलं आता याच्यातून निवडले किती जातील माहीत नाही निवडल्यानंतर पोस्टिंग कुठे मिळेल माहीत नाही पोस्टिंग मिळाला घर मिळणार का माहीत नाही ज्यांना घरं आहेत त्यांची घरं कुठच्या परिस्थितीत आहेत आपण साडेसहाशे कोटी दिली होती काय आता मिळालं त्यांना माहीत नाही आणि एका बाजूला हे चालू असताना ते महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स म्हणून दुसरं आहे वीस एक हजार मुलं त्याच्यात भरती केलेली आहेत पण तेही कॉन्ट्रॅक्ट सिस्टमवर हे कॉन्ट्रॅक्ट सिस्टमचं जे भूत चालू झालेलं आहे इथे देखील अनेक युनियन आपले शिवसेनेचे आहेत भारतीय कामगार सेनेचे आहेत पण दानवे साहेब हे जे कॉन्ट्रॅक्ट सिस्टमचं जे हे ना कामगार कायदे बदलायचे आहेत ते आपल्या देशासाठी आणि आपल्या राज्यासाठी धोक्याचे आहेत फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटचा विषय असेल कॉन्ट्रॅक्ट लेबरचा विषय असेल म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या तरुण तरुणींनी जायचं नक्की कुठे की तुमच्याच मागे धावत बसायचं खोके 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 करत कार्यकर्ते म्हणून तुमच्या राजकीय पक्षांच्या मागे धावत बसायचं भाजपच्या मागे धावत बसायचं आणि भाजपचे स्वतःचे जे नेत्यांची मुलं आहेत ते कोण कुठच्या पदावर बसत आहेत कोण आय सी सीमध्ये आहे कोण कुठे जागतिक युनिव्हर्सिटीमध्ये आहे पण आपली जी तरुण मुलं मुली आहेत त्यांना रस्त्यावर दगडफेकीसाठी वापरतात हा फरक आहे हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे आणि म्हणून तरुणांनी खूप व्यवस्थित विचार करून जेव्हा तुम्ही प्रचाराला लागाल जेव्हा तुम्ही घरोघरी जाल जेव्हा डोर टू डोर जाल तेव्हा हा विचार तुम्ही केला पाहिजे की आपला उमेदवार जरी कोणी असला आज शंभर इच्छुक असतील पण आपला उमेदवार जरी कोणी असेल उद्धव साहेब देतील ते उमे, उमेदवार असतील पण मशाल कारण ह्या अंधकारामध्ये मशालच तो उज उजाला आणू शकतो एक उजेड आणू शकतो पण ही जी काही फसवणूक जी योजना आहे ही अजून भयानक सुरू होणार आहे इथे महिला पदाधिकारी देखील आलेले आहेत आपल्याला मी विचारत आहे ह्या सरकारने दोन वर्षामध्ये तुमची आठवण कधीतरी काढली का आज लाडकी बहीण म्हणून आज काय लखपती दिदी सकाळी झालेलं आहे त्यानंतर लाडकी बहीण सुरू झालेलं आहे नाही नाही तुम्ही गंमत बघा ते परत घेणार की नाही मला माहित नाही मध्ये एक आमदार बोललेत की तुम्ही मतदान नाही केलं तर परत घेणार परत घेतोच कसा मी आहे नाही ते उभा तुमच्यासोबत पण विचार करा तुम्ही दहा वर्षापूर्वी जे पंधरा लाखाबद्दल बोलत होते दहा वर्षात कुठे आलेत ते किती शून्य कमी झाले पंधराशेच नाही आपलं सरकारानंतर आपण वाढीव देऊ ठीक आहे बसा त्याच्यावर येतो मी पण महत्वाचं म्हणजे हा फुगा फोडणं गरजेचं आहे की हे सगळं खोटं आहे थोटांना आहे दोन वर्षामध्ये ह्या महाराष्ट्रात अनेकदा आपण ओरडलेलो अनेकदा आपण आंदोलन केलेली आहेत दोन मंत्री असे आहेत एक मला वाटतं पालकमंत्री बनवले तिथे गद्दार त्यांचं नाव अडनाव काय त्या व्यक्तीने त्या व्यक्तीने सुप्रियताई सुळेंना एवढ्या घाणेड्या शिव्या दिल्या होत्या चॅनलवर केवढ्या घाणेड्या शिव्या दिल्या होत्या महिलेला शिव्या दिल्या तुम्ही एक मिनटं विचार करून मनातून काढून टाका की सुप्रियताई राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत किंवा खासदार आहेत पण जी व्यक्ती जो मंत्री अशा शिव्या अशी शिवी कोणालाही महिला पुरुष कोणालाही करू शकतो त्या मंत्र्याला खरं लाथ मारून काढून टाकायला पाहिजे होतं मंत्रिमंडळातून गेट आऊट सांगायला पाहिजे होतं त्यांना तुम्ही पालकमंत्री म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या डोक्यावर बसवलेलं हो आहे तुम्ही मला सांगा असले लोक तुमचे लाडके भाऊ होऊ शकतात का दुसरे मंत्री आहेत आज निर्लज्जपणे ते बोलले आहेत की अशा घटना तर होतच असतात अशा घटना होतच असतात अरे तुमच्यावरच एवढे भयानक आरोप झाले होते की साहेबांना तुम्हाला काढायला लागलं ला होतं गेटआउट सांगायला लागलं ला ला होतं माहिती आहे ना कोणाबद्दल बोलतोय मी आज काय स्टेटमेंट दिलं आज की काल की आंदोलनं योग्य नाहीत अशी घटना होत असतात अरे होत असतात महिलांवर अत्याचार होतोय महिलांवर बलात्कार होतोय त्यांना फाशी द्या अशी आंदोलनं तुम्ही केली पाहिजेत हा कुठचं निर्लज्जपण आहे की अशी घटना होत असतात कारण तुम्हाला फाशी होईल म्हणून लाज वाटली पाहिजे पण ह्या लोकांना जर तुम्ही मंत्रिमंडळात ठेवत असाल तर हे घटनाबाह्य मुख्यमंत्री तुमचा लाडका भाऊ होऊ शकतो का तिसरी गोष्ट तुम्हाला विचारतो आणि हे मी आधी पण बोललेलो आहे त्यांचा जो मित्र पक्ष आहे किंवा त्यांच्या मागे जी महाशक्ती उभी आहे भाजपा त्यांचे लोक किती सांगायचे प्रधानमंत्री महोदय स्वतः ज्या रेवण्णासाठी गेले होते प्रचाराला अडीच हजार महिलांवर त्यांनी अत्याचार केलाय बलात्कार केलाय त्यांचे व्हिडिओ काढलेले आहेत त्या रेवण्णासाठी प्रचार करणारी भाजप तुमचा लाडका भाऊ होऊ शकतो का बिल्किस बानोवर ज्यांनी रेप केला होता बलात्कार केला होता त्यांच्या बलात्कारांना जेलमधून बाहेर काढून त्यांचं औक्षण केलं त्यांना हार घातलंय आणि प्रचारात फिरवलं जातपात धर्म न पाहता बिल्किस बानोची किंवा त्या बलात्काराची वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची भूमिका हीच असती की त्या बलात्काराला फाशीवर चढवा त्या बलात्कारांचा सत्कार करणारा भाजप तुमचा लाडका भाऊ होऊ शकतो का नाही होऊ शकत हे सगळं निवडणुकीबद्दल फसवणूक आलेली आहे आणि हा लाडका भाऊ जो स्वतःला लाडका भाऊ म्हणून म्हणत आहे काल जेव्हा आपण आंदोलन करत होतो महाविकास आघाडी म्हणून आंदोलन नाही अपनी अपनी तर महाराष्ट्र म्हणून आंदोलन करत होतो ते ह्या विकृतीविरुद्ध आंदोलन करत होतो आणि त्याच वेळी भाजपाने आपल्या विरोधात आंदोलन केलं आपलं कालचं आंदोलन खरं तर बंद आणि नंतर आंदोलन बंद आपण केलं नाही कारण हायकोर्टाने सन्मान्य उच्च न्यायालयाने आपल्याला सांगितलं की बंद करू नका ठीक आहे दोन पर्यंतच बंद होता पण तो देखील आपण नाही केला पण काल जे आपण आंदोलन केलं होतं ते कुठच्याही राजकीय विरुद्ध केलं नव्हतं आपलं कालचं आंदोलन हे राजकीय नव्हतंच कालचं आपलं आंदोलन संस्कृती विरुद्ध विकृती होतं आणि त्या विकृतीच्या बाजूनी भाजपाने आंदोलन केलेलं आहे हे तुम्ही लक्षात घ्या हे तुम्ही लक्षात घ्या पुढच्या काही दिवसांमध्ये अजून घरा घरा जे घटनाबाह्य मुख्यमंत्री फिरतात मिळाले का मिळाले का तुम्हाला आले हा <laughs> बरोबर हा सगळा खोटाटेपणा सगळीकडे चालणार आहे आत्ता सांगतात की आमचं सरकारनंतर परत वाढीव देऊ मी त्यांना सांगतो हिंमत असेल तर आत्ताच वाढीव द्या तुम तुमचं सरकार येत नाहीच आमचं सरकार येणारच आणि मी वाढीव देणार म्हणजे देणारच आहोत पण त्याच सोबत राष्ट्रपती महोदयांकडे आमचा पाठपुरावा चालू आहे की शक्ती कायदा हा पारित झालाच पाहिजे <laughs> शक्ती कायदा आपण आणला होता शक्ती कायदा आपण मांडला होता शक्ती कायदा आपल्या विधान भवनात मंजूर झाला होता आपलं सरकार असताना मंजूर झाला होता दोन हजार वीसच्या अधिवेशनात हिवाळी अधिवेशनात आपण तो मांडला आणि दोन हजार एकवीसमध्ये आपण तो पाठवला होता भाज्यपा नाही ते भाजपचे असल्यामुळे भाज्यपाल निघतं काय त्यांचं नाव राज्यपाल कोश्यारी साहेब भाज्यपालच होते भाजपचेच होते तसेच वागायचे पण त्यांनी पाठवला तो कायदा केंद्राकडे म्हणजे राष्ट्रपती महोदयांकडे तुम्ही विचार करा दोन हजार एकवीस निघून गेलं बावीस निघून गेलं तेवीस निघून गेलं आता चोवीसचं संपत आलेला आहे पण अजून कायदा पारित झालेला नाही कशासाठी काय हा भाजपच्या विरोधात कायदा होता काही भाजपच्या नेत्यांच्या विरोधात कायदा होता कोणाविरुद्ध हा कायदा होता हा कायदा जो महिलांवर अत्याचार करतो त्याच्याविरोधात होता हा कायदा महिलांना बळ देण्यासाठी शक्ती देण्यासाठी कायदा होता त्या कायद्याचा हा भाजप विरोध करत आहे हे दुर्दैव आहे आणि आज आपल्याला सांगत आहे की तुम्ही आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहात पण हा विचार तुम्ही केला पाहिजे की पंधरा लाखाबद्दल जे पंधराशेवर आलेले आहेत ते पुढचे पण दोन शून्य काढतील कारण तसंच फसवणूक आपल्या शेतकरी बांधवांची होत आहे येतात ना जेव्हा कर्जमुक्ती होते जेव्हा आपल्याला आठवत असेल महाविकास आघाडीचं आपलं सरकार आलं तेव्हा उद्धव साहेबांनी कुठचीही निवडणूक जवळ नसताना देखील दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये दोन हजार एकोणीस वीसमध्ये मध्ये म्हणजे आपलं सरकार एकोणीसच्या नोव्हेंबरमध्ये आलं दोन हजार एकोणीसच्या डिसेंबर आणि जानेवारीमध्ये आपण पुढच्या दोन महिन्यात एक कार्यक्रम राबवला होता तो म्हणजे दोन महिन्यात आपण कर्जमुक्ती दोन लाखापर्यंतची केली होती तसं जर पाहिलं गेलं तर दोन हजार एकोणीसपासून पासून लोकसभा पाच वर्षावर होती दोन हजार एकोणीसपासून विधानसभा पुढच्या पाच वर्षावरती कुठचेही मुख्यमंत्री निवडणुकीचे जवळ असे सगळे खेळ खेळत असतात उद्धवसाहेबांचं मन हे खरं आहे पारदर्शक आहे कुटुंबप्रमुख असल्यामुळे त्यांनी सांगितलं मी माझं वचन पूर्ण करणार माझं पहिलं महाराष्ट्राला वचन होतं की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणार ती उद्धवसाहेबांनी करून दाखवली होती आणि के पुन्हा एकदा करू शेतकऱ्यांना मदत लागेल तेव्हा आपण देऊ मला आठवतं कोविडच्या काळात देखील जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना मदत लागायची तेव्हा आपण जी काही मदत काही जास्ती देऊ शकलो नाही पण जी काही मदत लगेच द्यायचो खांद्याला लगे खांदा द्यायचो एक धा आधार द्यायचो आपण धीर द्यायचो की आम्ही तुमच्यासोबत आहोत उद्या आता आपण फिरणार आहोत तिथे शेतकरी भेटतील शेतकरी मिळावे आहेत आपले शेतकरी संवाद आहेत आपले पदाधिकारी देखील असतील पण तुम्ही ह्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विचारा की गेल्या दोन वर्षामध्ये तुम्हाला वाटतं का की हे सरकार तुमचं आहे आणि हेच मी तुम्हाला सांगते महिलांना पण सांगत जे जे पंधराशेबद्दल आता बोलायला लागलेले आहेत ला पंधरा रुपयाचे जर तुम्हाला चेक यायला लागले ला तर आश्चर्य त्याच्यात आश्चर्य काही वाटून घेऊ नका कारण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कधी दोन रुपयाचा चेक कधी पाच रुपयाचा चेक कधी पंधरा रुपयाचा चेक, चेक हे सगळे दाखले आहेत हे चेक दाखवलेले आहेत प्रेसमध्ये आलेलं आहे कारण सुरुवात अशीच झाली की आम्ही सहा हजार देऊ प्रधानमंत्री काय ते किसान सन्मान योजना आणि चार हजार रुपये खालतून आम्ही राज्य सरकार म्हणून देऊ मग हे सगळं होताना एवढे कमी चेक जातात कसे म्हणजे आता शेतकऱ्यांना एकदा फसवून झालं की आता महिलांना फसवायला सुरू करते की काय हे राज्य सरकार आणि भाजपचं सरकार हा आता प्रश्न पडायला लागलेला आहे पण महाराष्ट्र आता फसणार नाही कारण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला देखील माहिती आहे की पंजाबमधून जे शेतकरी आंदोलन करायला गेले होते हरियाणामधले जे शेतकरी आंदोलन करायला गेले होते त्यांच्यावर लाठीचार्ज केला गेला ह्याच भाजपाने अन्नदाता भव ह्या ही आपली देशाची संस्कृती आहे पण ह्याच अन्नदात्यावर अश्रूधूर सोडला गेला पोलीस फायरिंग केलं होतं त्यांना माओवादी बोललं त्यांना खालिस्तानी बोलले त्यांना अतिरेकी बोलले आणि आता ते सांगतात की कि आम्ही किसानच्या सोबत आहोत नाही चालू शकत असं राजकारण त्या शेतकऱ्यांनी दाखवलेलं आहे की देशात कोणाची मस्ती चालत नाही आज हा आपल्याला विचार करायचा आहे की महाराष्ट्र म्हणून आपल्या स्वाभिमानाच्या आपल्या आत्म्याचा आपल्या अस्मितेचा विचार आपण करणार आहोत की नाही की जे चाललं आहे ते चालवत राहायचं जे चाललं आहे ते चालवत राहायचं शेतकरी आत्म आत्महत्या करत आहेत बदलापूरमध्ये जे घडलं सहा दिवस एफ आय आर घेतली नाही मग त्या गरोदर महिलेला पोलीस स्टेशनमध्ये दहा तास बसून ठेवलं त्याच्यानंतर एफ आय आर घेतली बरं जे आंदोलन करायला उतरलं त्यांच्यावर लाठीचार्ज केला हे जे चाललं आहे हे मान्य असेल तर ठीक आहे जे चाललंय तर चालू दे पण जर तुम्हाला ठरवायचं असेल की ज्या नोकऱ्यांच्या संध्या ह्या भाजप आणि भाजप प्रणित खोके सरकारनी गुजरातला घालवल्या बदला नाही तर बदलाव आणायचा असेल आपल्याला तर तुम्हाला एक एकजुटनी एकत्र यायलाच लागेल तुम्ही तयार आहात का जर तुम्हाला वाटत असेल की गेल्या दोन वर्षामध्ये महिलांवर जे अत्याचार होत आहेत जे बलात्कार होत आहेत जे महिलांचा आवाज सतत दाबला आहे आणि या काही खोट्या नाट्या स्कीम लोकांसमोर आणल्या जातात ही फसवणूक जर आपल्याला दूर करायची असेल आणि लाडकी बहीणसोबत सुरक्षित बहीण जर आणायची असेल तर आपल्याला आपल्या आतमधली सगळी जी भांडणं आहेत महाराष्ट्र म्हणून ती बाजूला ठेवायला लागतील ला आणि आपण एकत्र यायलाच लागेल तुम्ही एकत्र यायला तयार आहात का जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या अन्नदाता जो आहे तो नीट राहायला पाहिजे सुरक्षित राहायला पाहिजे त्याला आधार मिळाला पाहिजे तर पुन्हा एकदा कोणीतरी कुटुंब प्रमुख म्हणून त्या मुख्यमंत्र्यांच्या पदावर बसवला पाहिजे कारण आत्ताची जी घटनाबाहे मुख्यमंत्री आहेत त्यांची शेती तर खूप सुपर आहे दोनच दिवस त्यांना जायला लागते एकदा अमावस्याला एकदा पौर्णिमेला आणि शेतात अशी शेती चालते की तीन तीन हेलिकॉप्टर जातात त्यांच्या शेतामध्ये पण हे जर चित्र तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्हाला बदलाव हा घडवायलाच लागेल तुम्हाला नवीन सरकार आणि महाविकास आघाडीचं सरकार हे निवडायलाच लागेल तुम्ही ते सरकार निवडायला तयार आहात का नुसतं हो बोलून आता चालणार नाही कारण आपण खूप वेळा आपली भाषणं चालतात आता बघू आपण फडकूनच राहू आपला निवडणूक आपण जिंकलीच पाहिजे पण तुम्हाला कार्यकर्ता म्हणून तुम्हाला पदाधिकारी म्हणून मेहनत घ्यायला लागेल एक लोकसभेची निवडणूक आपण जिंकल्यासारखी आहोत कारण आपण मस्ती खालती खेचली हुकुमशाहला एक खालती आणलेला आहे म्हणून ही निवडणूक जिंकलं असं नाही आहे मार्ग सोपा नसणार आहे सगळं काही तर तुम्हाला करतील तुम्हाला धमकवण्याचा प्रयत्न करतील तुम्ही घाबरणार आहात का तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न करतील तुम्ही विकले जाणार आहात का तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतील तुम्ही फसले जाणार आहात का या महाराष्ट्रामध्ये हे तर सुरुवात झालेली आहे की हिंदू मुस्लिममध्ये भांडणं मग इतर काही समाजामध्ये भांडणं मग आपल्या जाती जातीमध्ये भांडणं आरक्षणावरनं भांडणं तुम्हाला मग महिला पुरुषमध्ये भांडणं जिल्ह्या जिल्ह्यामध्ये भांडणं आपण विकुरले जाणार आहोत का कारण ठीक आहे इतिहास आपल्याच्या आत्ताच्या काळामध्ये मतदानाचा जो इतिहास असतो ते एक बोट घडवतं पण एक बोट म्हणजे काही लोकशाहीनी आपण सगळे जर पाहिलं तर ही जी पाच बोटं आहेत पाच बोट म्हणजे सगळे समाज आहेत सगळे धर्म आहेत सगळे जिल्हे आहेत सगळे प्रांत आहेत आपण सर्व ही पाच बोट आहोत जर आपल्याला लढायचं असेल तर ह्या पाच बोटांना वेगळं लढून चालणार नाही जर ताकद बघायची असेल तर ह्या पाच बोटांना एकत्र आणून ही वज्रमुठ तयार केली पाहिजे तर आणि तरच आपण लढू शकतो ही ताकद आहे आणि ही ताकद तुम्हाला दाखवायला लागणार ही ताकद तुम्ही आज महाराष्ट्राची वज्रमुठ असणार आहात मी आज पुन्हा एकदा तुम्हाला विचारतोय तुम्हाला फसवलं जाईल तुम्ही फसणार आहात का पोलीस निवडणूक आयोग तुमच्या मागे लावले जातील तुम्ही घाबरणार आहात का तुम्हाला धमकावलं जाईल तुम्ही जाणार आहात का तुम्ही जाणार आहात का तुम्ही घाबरणार आहात का लढायला तयार आहात का जिंकायला तयार आहात का मेहनत घ्यायला तयार आहात का दिवसाला रात्री रात्रीला दिवस करायला एक तयार आहात का लढायला तयार आहात का आणि जिंकायला तयार आहात का असाल तर मला तुमची वज्रमूठ दाखवा ही ताकद आहे एक ह्याच्यात ना कु कुठे कुठे जात दिसत आहे ना धर्म दिसत आहे ना प्रांत दिसत आहे हा मला महाराष्ट्र दिसत आहे आणि महाराष्ट्राचं स्वाभिमान दिसत आहे ही जर वज्रमूठ एकत्र आली तर जे कोणी आपल्या समोर आपल्याला मागे खेचायला निघालेले आहेत मागे ढकल्यायला निघालेले आहेत ही वज्रमूठ वज्रमूठ त्यांना बुक्क्या दिल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका